प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत देशभरात विकासाचा गाजावाजा करणाऱ्या भाजप प्रतिनिधींनी दत्तक घेतलेल्या गावात मरणानंतरही मृतदेहाला मरणयातना भोगाव्या लागत असल्याची भयावह परिस्थिती संग्रामपूर तालुक्यातील उमाडी येथे पाहावयास मिळते. या गावात मृतकाची अंत्ययात्रा चक्क पाण्यातून मार्ग काढत न्यावी लागत असल्यानं ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. स्वातंत्र्याच्या 73 वर्षांनंतरही विकासापासून वंचित असलेल्या उमाडी गावात धड रस्ता नाही, गटारी नाहीत, एवढंच नव्हे तर गावात स्मशानभूमी देखील नाही. पावसाळ्यादरम्यान अंत्यविधी हा उघड्यावरच पार पाडावा लागतो, त्यामुळे जिवंतपणी यातना तर आहेतच, मेल्यानंतरही मृतदेहाची अवहेलना होत असल्याच्या संतप्त भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहे. उमाडी येथील वासुदेव उंबरकर यांचं वयाच्या 82व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झालं. त्यांची अंत्ययात्रा उमाडी गावाच्या वेशीतून अंत्यविधीसाठी तिरडीवर नेताना चिखलातून व गुडघाभर साचलेल्या पाण्यातून तारेवरची कसरत करत हातात चप्पल घेऊन न्यावी लागल्यानं अंत्ययात्रेत सहभागी असणाऱ्या लोकांच्या मुखातून राम भोलोभाई राम याऐवजी जिवंतपणी यातना आहेतच पण मरणानंतर सुद्धा अशी अवहेलना होत असल्यानं लोकप्रतिनिधीबद्दल संताप व्यक्त केला जात होता. तर मृतदेहाचा अंत्यविधी उघड्यावर होत असल्यानं अचानक पाऊस आल्यास मृतदेह अर्धवट जळाल्यानं हिंस्र पशुकडून अवहेलना होत असल्याचंही त्यांनी शौर्य मराठी प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. माझे आजोबा 87 वर्षाचे होते, त्यांचं काल 28 तारखेला निधन झालं. तर त्यांची प्रेतयात्रा जेव्हा मी काढली होती अंत्यसंस्कारासाठी, तर आम्हाला चक्क पाण्यातून जावं लागलं होतं. आणि विशेष म्हणजे गावामध्ये स्मशानभूमी नाही आहे, त्यामुळे असंच गावाच्या बाहेर हगंदरीमध्ये किंवा कुठेही तसं करावं लागते. त्यांच्या म्हणजे जे माणसाचं मरण होते त्या माणसाचं मरणसुद्धा सुखानं होत नाही अशी परिस्थिती आज गावावरती आहे. गेल्या आजोबांचं वय जर 87 वर्ष होतं, त्यांच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत जर नाही स्मशानभूमी बनली तर ह्याच्यापुढे केव्हा बनणार आहे हे पण आतापर्यंत आम्हाला कल्पना नाही.